पनवेल महापालिका क्षेत्रातील सर्व खासगी रुग्णालय, दवाखाने, पॅथॉलॉजी लॅब, डे केअर सेंटरमधील जैव वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी तळोजातील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट सर्व्हिस लिमिटेड या कंपनीच्या वाढीव दर कमी करणे आणि इतर तक्रारींचे निवारण करण्याबाबत रायगड मेडिकल असोसिएशनच्या सदस्यांची गुरुवारी महापालिकेच्या मुख्यालयात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयुक्त मंगेश चितळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली. या बैठकीला माजी सभागृह नेते परेश ठाकूर, उपायुक्त डॉ वैभव विधाते, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ आनंद गोसावी, माजी नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी, महापालिका कार्यक्षेत्रातील वैद्यकीय क्षेत्रातील विविध संघटनांचे प्रतिनिधी, मुंबई वेस्ट मॅनेजमेंट सर्व्हिसचे प्रतिनिधी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महापालिकेला जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जैव वैद्यकीय कचरा अधिनियमन 2016 अंतर्गत जिल्हास्तरीय गठीत असलेल्या समितीला बैठक घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनपत्र देण्याबाबत सूचित केले. आयुक्त मंगेश चितळे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळास जैव वैद्यकीय कचऱ्याबाबतचे शासन निर्णय आणि नियमावली देण्याबाबत सूचित केले. तसेच जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत असलेल्या समितीची सचिव या नात्याने लवकरात लवकर बैठक आयोजित करण्याबाबत सूचित केले. यावेळी चर्चेदरम्यान ठाणे महापालिकेच्या दरांप्रमाणे पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व खासगी रुग्णालय, दवाखाने, पॅथॉलॉजी लॅब, डे केअर सेंटर्सना मुंबई वेस्ट मॅनेजमेंट सर्व्हिस लिमिटेड कंपनीने दर आकारण्याबाबत स्वीकृती दर्शवली. भारतीय जनता पक्षाचे सबका साथ सबका विकास ही विचारसरणी आणि पक्षाच्या सक्षम नेतृत्वाखाली होत असलेल्या विकासाच्या कामांवर प्रभावित होऊन नावे गावातील शेतकरी कामगार पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये शुक्रवारी जाहीर पक्षप्रवेश केला. या प्रवेशकर्त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षात स्वागत करून स्मशानभूमीतील कामांसाठी 16 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नावे येथील निवासस्थानी झालेल्या या पक्षप्रवेशावेळी शिवसेना आणि शेका पक्षामधून गौरव भोईर, राजेश म्हात्रे, उमेश पाटील, केतन म्हात्रे, करसन ठाकूर, विष्णू म्हात्रे, कुंदन भोईर, अनिकेत भोईर, हेमंत भोईर, चंद्रकांत पाटील, हमकेश भोईर यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी नावे ग्रामपंचायतीचे सरपंच विजेंद्र पाटील, ग्रामपंचायत सदस्य सागर ठाकूर, चंद्रकांत भोईर, किशोर खरत, तुषार भोईर, श्री म्हसेश्वर मंदिर कमिटीचे अध्यक्ष सीएल ठाकूर, प्रकाश कडू, गव्हाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विजय खरत, वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, सुहास भगत, सुनीता भोईर, रंजना पाटील, मीनाक्षी पाटील, जागृती म्हात्रे, ललिता भोईर, नरेश मोकल, सुनील कोळी, राजकारण कोळी, विनायक कोळी, निलेश खारकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. गव्हाण गावात प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांवर कारवाई करण्यासाठी आलेल्या सिडकोच्या विरोधात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी कारवाईला विरोध करण्यात आला. प्रकल्पग्रस्तांच्या आक्रमक पवित्रा पाहून सिडकोने आपली कारवाई थांबवली आणि जोपर्यंत गरजेपोटी बांधलेल्या घरांचा निर्णय होत नाही तोपर्यंत प्रकल्पग्रस्तांच्या कोणत्याही घराला हात लावणार नाही अशी ग्वाही सिडको अधिकारी भरत ठाकूर यांनी लोकनेते रामशेठ ठाकूरांच्या उपस्थितीत दिली. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्रतिक्रिया देत सिडकोने दिलेल्या नोटिसांचे उत्तर प्रकल्पग्रस्तांनी दिले असतानाही ते कारवाई करण्यासाठी आले होते, त्यामुळे सिडको प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांनी दिलेले उत्तर समजून घ्यावे, तसेच यापुढे गरजेपोटी बांधलेल्या घरांवर कारवाई करण्यापूर्वी पनवेल विधानसभेचे आमदार प्रशांत ठाकूर, उरण विधानसभेचे आमदार महेश बालदी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत बैठकीचे आयोजन करून या विषयावर चर्चा करावी अशी सूचना सिडकोच्या अधिकाऱ्यांना केली. भारतीय जनता पार्टी अलिबाग तालुका आणि शहरतर्फे येत्या मंगळवारी कमळ चषक दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अलिबाग शहरातील भाजप जिल्हा कार्यालय ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेतील विजयी गोविंदा पथकाला 2,22,222 रुपये चषक आणि सन्मानचिन्ह अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच सलामी देणाऱ्या संघांनाही रोख रकमेची पारितोषिके देण्यात येणार आहेत. या स्पर्धेला चित्रपट क्षेत्रातील दिग्गज कलाकार हजेरी लावणार आहेत. तसेच मिस्टर एशिया सागर कातुडे
हे खास आकर्षण असणार आहेत अशी माहिती भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट महेश मोहिते यांनी पत्रकार परिषदेत दिली. अलिबागमधील भाग्यलक्ष्मी सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेला भाजप सहकार आघाडी कोकण विभाग सहसंयोजक गिरीश तुळपुळे, भाजप तालुका अध्यक्ष उदय काठे, शहर अध्यक्ष ॲडव्होकेट अंकित बंगेरा, सुनील दामले, युवा नेते निखिल चव्हाण, मंगेश माळी उपस्थित होते. पनवेल शहरातील सद्गुरू श्री नारायणबाबा चॅरिटेबल ट्रस्ट आणि श्री भगवती साई संस्थान पनवेलच्या माध्यमातून सालाबादप्रमाणे यंदाही पनवेल परिसरातील शेकडो शालेय विद्यार्थ्यांना तसेच शिक्षक वर्गांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. दरवर्षी या संस्थांमार्फत गरजू विद्यार्थ्यांना या साहित्यांचे वाटप करण्यात येते. त्यानुसार यंदाही पनवेल परिसरातील शेकडो शालेय विद्यार्थ्यांना तसेच शिक्षक वर्गांना पनवेल महापालिकेच्या माजी महापौर डॉ कविता चौतमल यांच्या हस्ते शालेपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी श्री नारायणबाबा चॅरिटेबल ट्रस्टचे रामलाल चौधरी, राम थदानी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना खाऊ तसेच प्रसादाचे वाटप करण्यात आले. अलिबाग तालुक्यातील परहूरमधील नेचर अँड रिसॉर्टमधील बेकायदेशीरपणे चालवण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरचा अलिबाग पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. अमेरिकेत प्रतिबंधित कामोत्तेजक गोळ्या विकण्याच्या बहाण्याने फसवणूक करण्याचा उद्योग या कॉल सेंटरच्या माध्यमातून सुरू होता. या प्रकरणी 33 जणांना अटक करण्यात आली. यामध्ये एका महिलेचा समावेश असून हे सर्व आरोपी परराज्यातील आहेत. रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घाडगे यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. इंटरनेट लिंक आणि मोबाईल ॲपच्या माध्यमातून हे कॉल सेंटर चालवले जात होते, ज्यामध्ये आरोपी इंटरनेटच्या सहाय्याने कॉल आणि मोबाईल ॲपच्या माध्यमातून अमेरिकेतील नागरिकांशी संपर्क साधत होते. US फार्मा या अमेरिकन कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे भासवून त्यांना कामोत्तेजक गोळ्या घरपोच देण्याचे आमिष दाखवत होते. वायग्रा, सियालिस, लिबिट्रो या वितरणाची हमी या कॉल सेंटरच्या माध्यमातून ग्राहकांना दिली जायची. नंतर मात्र प्रतिबंधित गोळ्यांचे वितरण न करता त्यांची फसवणूक करण्यात येत होती. या गोळ्यांच्या खरेदीसाठी गिफ्ट कार्डचा वापर करावा असे सांगून ग्राहकांना गिफ्ट कार्ड खरेदी करण्यास भाग पाडायचे. गिफ्ट कार्डच्या माध्यमातून जमा झालेले पैसे हवालामार्फत भारतात आणले जात होते. कर्जत तालुक्यातील भोपळेवाडीत राहणारी वैशाली भरत ठोंबरे या तरुणीचा चिल्लार नदीमध्ये बुडून मृत्यू झाला आहे. रक्षाबंधनासाठी आलेली वैशाली आपल्या दोन मैत्रिणींसह नदीवर कपडे धुण्यासाठी गेली होती. त्यावेळी वैशालीला पाय नदीवरील खडकावरून घसरून ती नदीत पडली. पाण्यात बुडालेल्या आपल्या मैत्रिणीला वाचवण्यासाठी इतरांनी पाण्यात उड्या घेतल्या, मात्र त्या ठिकाणी पाणी खोल असल्याने वैशाली पाण्यात बुडाली. ग्रामस्थांना ही माहिती मिळाल्यानंतर ते नदीवर पोहोचले. तब्बल 2 तासांच्या प्रयत्नानंतर वैशाली ठोंबरेचा शोध लागला आणि थेट कशेळे ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. शवविच्छेदन करून मृतदेह पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या ठिकाणी महसूल मंडळ अधिकारी किरण बोरसेकर, तलाठी पार्वती वाघ यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संबंधित प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तुपगाव, टेंबरी, शिरवली, मानकिवली, होराळे, नंदनपाडा आणि चिलठण या 7 ग्रामपंचायतींना 100% क्षयरोगमुक्त होण्याचा मान मिळाला आहे. याबद्दल ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आणि सरपंच यांचा गटविकास अधिकारी संदीप कराड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च 2023 क्षयरोगमुक्त पंचायत हा अभिनव उपक्रम सुरू केला. त्यानुसार गाव पातळीवरील आरोग्य संस्था, उपकेंद्र, कर्मचारी आणि अधिकारी तसेच ग्रामपंचायतीच्या पाठिंब्याने क्षयरोग उच्चाटन मोहीम सुरू करून क्षयरोगमुक्त ग्रामपंचायत असे अभियान राबवण्यात येत आहे. क्षयरोगाचे निर्मूलन करण्यासाठी तालुक्यातील 44 ग्रामपंचायतींमध्ये 1000 लोकसंख्येमागे 34 जणांची तपासणी करण्यात येते. यामध्ये तालुक्यातील 7 ग्रामपंचायतींमध्ये एकही क्षयरोगी न आढळल्यास ग्रामपंचायतींचे सरपंच ग्रामसेवकांचा सत्कार सोहळा खालापूरमधील पंचायत समिती कार्यालयात आयोजित करण्यात आला होता.
मुरुड तालुक्यातील खोकरीमध्ये एसटी बसचा अपघात झाला असून यामध्ये 15 विद्यार्थी जखमी झाल्याची घटना घडली आहे. यापैकी 11 जखमींना मुरुड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून 4 विद्यार्थ्यांना पुढील उपचाराकरिता अलिबाग जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले तर किरकोळ जखमी विद्यार्थ्यांना घरी सोडून देण्यात आले आहे. मुरुड एसटी आगाराची आगरदांड्याला गेलेली बस परत येत असताना खोकरी येथील एका अवघड वळणावर समोरून वेगाने येणाऱ्या कारला साईट देण्यासाठी बस चालकाने तातडीने ब्रेक दाबला, त्यामुळे बस साईट पट्टीवरून घसरून बाजूच्या कठड्यावर आदळून झाडाला अडकली. या बसमधून आगरदंडा येथील अंजुमन इस्लाम हायस्कूल आणि डिग्री कॉलेजमध्ये शिकणारे 15 विद्यार्थी प्रवास करत होते. सर्व जखमी विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे. यापैकी 4 विद्यार्थी किरकोळ जखमी असल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले. इब्राहिम सवाई, आयशा कादरी, नबा गजगे आणि सामिया सवाई या 4 विद्यार्थ्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांना अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहे. राज्यसभेवर महाराष्ट्रातून निवडून द्यायच्या 2 जागांवर भाजपचे धैर्यशील पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नितीन पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या व्यतिरिक्त अन्य 2 अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अपक्षांचे अर्ज बाद झाल्याने धैर्यशील पाटील आणि नितीन पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. राज्यसभेच्या 2 जागांसाठीच्या निवडणुकीला भाजपकडून दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष आणि पेणचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांना तिकीट देण्यात आले होते, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सातारा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आणि वाईचे आमदार मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांना राज्यसभेवर नियुक्त झाल्याचे प्रमाणपत्र सोमवारी देण्यात येणार आहे. बदलापूर येथील नामांकित शाळेत झालेल्या 2 चिमुरड्या मुलींच्या लैंगिक शोषणाप्रकरणी विशेष तपास समितीने शाळा प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोक्सो कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी SIT स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आता SIT ने शाळेवर गुन्हा दाखल केला आहे. SIT ने म्हटले आहे की शाळा प्रशासनाने या प्रकरणाची माहिती मिळूनही पोलीस तक्रार केली नाही. पीडित मुलींच्या पालकांनाही शाळेशी संपर्क केला होता, तरीही शाळेने योग्य पावले उचलली नाही, त्यामुळे पोक्सो कायद्याच्या 21व्या सूचीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेपाळमध्ये भाविकांना घेऊन जात असलेल्या बसला भीषण अपघात झाला असून आत्तापर्यंत 24 जणांचे मृतदेह सापडले आहेत. अपघातग्रस्त भाविक हे महाराष्ट्रातील जळगावचे असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील भाविक नेपाळमध्ये तीर्थयात्रेला गेले होते. हे प्रवासी जळगावमधील भुसावळ तसेच आसपासच्या भागातील असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांची बस पोखरा येथून काठमांडूला जात असताना अपघातग्रस्त झाली आणि नदीत कोसळली. मुसळधार पावसामुळे नदीला पूर आलेला असल्याने अपघाताची तीव्रता वाढली. राज्य सरकारकडून या अपघातात जखमी झालेल्यांच्या मदतीसाठी आणि मृत्यूमुखी पडलेल्यांचे मृतदेह परत आणण्यासाठी नेपाळच्या दूतावासाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे.